नमस्कार, तुम्ही पाहताय तुमचं आवडतं चॅनल कोल्हापुरी कारभार आणि मी कल्याणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्यासोबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. अगदी 2 दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि चांगलीच रणधुमाळी रंगलेली आहे. आत्तापर्यंत 6,200 मतदारांपैकी तुम्ही थेट, म्हणजे इतका मोठा संपर्क आहे की 4,500 ते 5,000 मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, तर हा मोठा थेट संपर्क तुम्ही कसा साधला? हो, नक्कीच. कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक उद्या 3 जुलैला होत आहे. आमची मतदारसंख्या 6,217 आहे. या मतदारापर्यंत आम्ही विविध माध्यमातून गेले 20 वर्षे सातत्याने संपर्कात आहोतच, पण निवडणूक ज्यावेळी जाहीर होण्याची चाहूल लागली त्यावेळीपासून आम्ही गेले 2-3 महिने प्रत्यक्ष सभासदांच्या घरी जाऊन त्यांच्या घरभेटी घेऊन किंवा शाळाशाळावर जाऊन सभासदांचा आम्ही संवाद साधलेला आहे. आमच्या संघटनात्मक कार्याची किंवा बँकेत केलेल्या कार्याची सर्व माहिती संबंधित सभासदांना देऊन आमच्याविषयीचं मत त्यांचा आम्ही त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये तयार करून ठेवलेलं आहे. आणि निश्चितच गेले 2-3 महिने आम्ही या केलेल्या परिश्रमाचं फळ म्हणून उद्याच्या निवडणुकीत सभासद आमच्या बँकेविषयी केलेल्या कार्याबद्दल, सभासद हितासाठी दिलेल्या लढ्याबद्दल एक सकारात्मक विचार करून उद्याच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी आम्हाला निवडून देणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. सर, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचं काम हे आई वडिलांचं असतं, पण त्यानंतर शिक्षकांचं असतं. आता बऱ्याचशा घटना घडतात. तुमच्यासमोर 2 पॅनल उभे आहेत आणि जसं मी म्हणत आली आहे की शिक्षक हा पेशा इतर पेशातील लोकांना शिकवतो, चांगलं मोठा अधिकारी बनवतो, पण असं घडतंय की काही आमिष दाखवलं जात आहे. बऱ्याच मतदानांसाठी, काही मतदानांसाठी जेवण दिलं जात आहे. मग एका शिक्षकांच्या ह्या निवडणुकीमध्ये ह्या अशा गोष्टी घडणं योग्य आहे का? नाही, नक्कीच योग्य नाही. कारण एक शिक्षक एक आदर्श समाजातील घटक म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं. शिक्षक जे करतील त्याचं अनुकरण विद्यार्थी आणि समाजसुद्धा करत असतो. आमच्या शिक्षक निवडणुकीत आमच्या विरोधी जो 2 पॅनल आहेत त्यांच्याकडून आम्हालाही अजिबात अपेक्षा नव्हती. तुम्ही मतदान मागायचं ना, तुमच्या कार्याच्या जोरावर मागा. तुम्ही बँकेसाठी काय केले ते सांगा. तुम्ही बँकेसाठी किंवा सभासदासाठी काय करणार ते सांगा. आणि आपला सगळा मतदारसंघ हा सुज्ञ शिक्षकांचा असल्यामुळं त्यांना काही वेगळे आमिष दाखवण्यासाठी काय आवश्यकता नाही. माझा शिक्षक बंधू भगिनी या कुठल्याही आमिषाला बळी न पडता खरोखर चांगलं काय वाईट काय याची पारख करून तो निश्चित मतदान करणार याची मला खात्री आहे. त्यामुळे यांनी आता भपकेबाजी किंवा जेवणावळी कोण घालतं की खरोखरच ज्याचं काही काम नाही, ज्याला सभासमोर जायला मुद्दा नाही, कुठल्या तरी मार्गानं चुकीची शस्त्र वापरून निवडणूक जिंकण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करीत आहेत, पण सभासदही ओळखून आहेत की हे लोक जर आपला भपका करण्यासाठी किंवा वेगवेगळे आमिषे दाखवून लाखो रुपये जर निवडणुकावर खर्च करणार असतील तर उद्या बँकेत जाऊन काय करणार? तो घातलेला खर्च नक्कीच काढण्याचा प्रयत्न करणार. आणि यापूर्वीच्या सगळ्या संचालक मंडळाकडून हाच अनुभव बऱ्यापैकी सभासदांना आलेला आहे. याला अपवाद 2015ची निवडणूक, 2009ला आम्ही केलेली निवडणूक अगदी सामान्य पद्धतीनं कुणालाही चहाचा कप न देता एक विचार आमचे काम पोचवून एक वैचारिक भूमिकेतून सभासदांपर्यंत पोचवून सभासदांनी आम्हाला 2009 साली 2200 मतदारांमध्ये आम्हाला मताधिक्य दिलं होतं. 2015 साली 2800 मतदान आम्हाला देऊन एक जिल्ह्यात उच्चांकी मतदान देऊन आम्हाला विरोधी संचालक म्हणून तिथं बसवलं होतं. आणि त्यामुळंच गेले 7 वर्षे आम्ही सभासदाच्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे विरोधी भूमिका पार पाडल्यामुळंच बँकेचा तोटा तर भरून निघालाच आणि सुमारे 2.5 कोटी सलग 5 वर्षे बँकेला नफा होत आहे. सभासदांना डिव्हिडंड व्याज चांगले मिळत आहे, त्यामध्ये सभासद आमचं समाधानी आहे. कर्जावरील व्याज दर 13% वरून 10% खाली आलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीला फक्त आमची विरोधी भूमिका सक्षमपणे बजावल्यामुळं
सत्ताधाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा गैरखर्च करू न दिल्यामुळं, त्यांच्या गैरकारभार अंकुश ठेवल्यामुळं बँकेची एवढी मोठी प्रगती झालेली आहे. आज सत्ताधारी मंडळी त्या प्रगतीचे श्रेय घेऊ पाहत आहेत. पण आमचं त्यांना हे आव्हान आहे की 9 ते 15 सत्ता आपलीच होती. 9 ते 15 आपटे आपले एक आता सत्तारूढ पॅनलचे नेतृत्व करतायत तेच चेअरमन एकटे होते. पण त्यांच्या काळात मात्र त्यांना ही प्रगती जमली नाही, कारण त्यांना अटकाव करणारं कोण नव्हतं, त्यांना अडवणारं कोण नव्हतं, आणि म्हणून त्यांचा वारेमाप खर्च सुरूच राहिला. मात्र 2015 सभासदांनी आम्हाला विरोधी बाकावा बसल्यामुळं आम्ही ते प्रामाणिकपणे काम पार पाडलं आणि म्हणून बँकेची एवढी मोठी प्रगती झाली. त्यामुळे ह्या प्रगतीचे श्रेय सत्ताधाऱ्यांना अजिबात जात नाही. काही गोष्टींची माहिती मिळाली आणि काही गोष्टी वाचनात आलेल्या होत्या की तुमच्यासमोर 2 पॅनल उभारलेले आहेत आणि त्या नेत्यांकडे बँकेबद्दल जे कार्य केलेलं आहे त्याचे काहीच मुद्दे समोर मांडता येत नाहीत आणि काहीच मुद्दे नाही आहेत मुळात, असं म्हटलं तरी चालेल. मग तुम्ही सभासदांसमोर कोणकोणते मुद्दे मांडणार आहात? हां, गेले 2-3 महिने आम्ही सभासदांना हेच पटवून देत आहोत की 2004 ते 2022 संपूर्ण लेखाजोखा आम्ही सभासदांवर मांडलेला आहे आमच्या वेगवेगळ्या पत्रकातून. आणि सभासदांना सांगितलेलं आहे म्हणजे किंवा दाखवून दिलेलं आहे, अगदी कागदी पुराव्यासह दाखवून दिलेलं आहे की 2015 परिस्थिती पहा आणि 2015 परिस्थिती पहा. 2015 बँक अगदी तोट्यात चालली होती, 2004-9 तर पूर्ण तोट्यात होती. 15 यांनी बोगस नफा दाखवून, आम्ही ज्यावेळी सत्तेवालो 15 त्यावेळी तो बोगस नफा असा सिद्ध करून दाखवलं, त्यावेळी बँक 3.5 कोटी तोट्यात होती. आणि विरोधी मागास सांगितल्याप्रमाणे 15 विरोधी भूमिका ठामपणे सक्षमपणे वटवल्यामुळं आपली बँकेची प्रगती तर झाली आहेच. पण 2005 जो तोटा झाला होता बँकेला आपल्या 2.25 कोटी, त्यावेळीपासून आमचा सतत संघर्ष सुरू आहे. 100% कर्ज उचले असणार बँक तोट्यात जातीच कशी, हा सभासदासमोर पडलेला प्रश्न होता. म्हणून आम्ही त्यावेळी बँक बचाव कृती समिती स्थापना करून या गैरकारभाराविरोधात अगदी कलेक्टर कचेरीसमोर 23 दिवस आंदोलन केलं, 3 दिवस उपोषण केलं, सहकार आयुक्त पुणे कार्यालयासमोर मोर्चा काढला, आझाद मैदान मुंबई इथं मोर्चा काढला आणि या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. आणि त्याचाच परिणाम म्हणून तत्कालीन जिल्हा उपनिबंधक माननीय संजय रानगे साहेब यांनी संबंधित संचालक मंडळावर 78 कलमान्वये बरखास्तीची नोटीस बजावली. आणि त्यामुळं एक कोणतरी विरोध करणारा सभासद आहेत हे त्या संचालक मंडळावर कळलं आणि म्हणून त्यावेळी जरा बँकेला जो गैरखर्च अवास्तव चालला होता तो थोडा आटोक्यात आला, बँक थोडी रुळाव येण्यास मदत झाली. 2009 नवीन संचालक मंडळ सत्तेत आलं. सभासदाने आमचा 2004-2009 लढा पाहिला होता, त्याला अनुषंगानं सभासदाने आम्हाला 2009 चांगलं मतदान केलं, पण विजयापर्यंत आम्ही पोचू शकलो नव्हतो. नवीनच आम्ही त्या राजकारणात होतो, नवीनच आम्ही त्यामध्ये निवडणुकीत पॅनल उभा केलं होतं, पण तरीही 2 नंबरची मतं आम्हाला त्यावेळी मिळाली. 22 मतदानापर्यंत आम्हाला सभासदांनी मतदान दिलं, नवीन संचालक मंडळ सत्तेत आलं. आत्ता जे विद्यमान सत्तारूढ पॅनल आहे त्यांचं 17 जागा निवडून आल्या आणि एक हाती सत्ता सभासदांनी त्यांच्या हातात दिली. आणि सभासदांना अपेक्षा होती की बाबा आता एक हाती सत्ता दिली सभासदांचं कल्याण यामध्ये होईल, लोकांना डिव्हिडंड व्याज चांगल्या प्रकारे मिळेल. पण पहिले 1-2 वर्ष चांगल्या प्रकारे कारभार आम्हाला दिसला त्या नवीन सत्ता संचालक मंडळाचा. आम्ही जनरल सभेला त्यांचं अभिनंदनही केलं काटकसऱ्या कारभाराबद्दल. पण 11-12 वेगळी भूमिका त्यांनी घेतली आणि जी मागच्या संचालक मंडळाने गैरकारभार चालू केला होता तोच पाडा यांनी गिरवण्याचा प्रयत्न केला आणि बँकेला 1,00,000 रुपये उधळपट्टी सुरू झाली. मग त्यामध्ये कोर बँकिंग असेल, बँकेचा लुक बदलणे असेल, अवास्तव प्रवास खर्च असेल, न केलेली रंगरंगोटी असेल, अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी खर्च टाकायला सुरू केली. किंवा एखाद्या वस्तूची किंमत अनेक पटीनं लावणे, एखादी वस्तू न आणता ते आणल्याशी दाखवणे, अशा वेगवेगळ्या गोष्टीतून खर्च पडायला चालू झाले आणि बँक आपली पुन्हा तोट्यात चालली होती. त्यामुळे आम्ही 2012-13 पुन्हा संघर्षाला सुरुवात केली, जनरल सभेत धारेवर संचालक मंडळ धरायला सुरुवात केली आणि 2015 निवडणुकीसमोर पुन्हा आम्ही सामोरे गेलो.
नक्कीच सर, तुमचं कार्य खूप मोलाचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्य करत आहात. मग ते बँकेचं असू दे, शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही अग्रेसर आहात. पुढाकार घेऊन तुम्ही प्रत्येक गोष्टी चांगल्या हाताळलेल्या आहात. पण शेवटचा प्रश्न माझा हा असेल की विरोधी सत्ताधारी आणि स्वाभिमानी या पॅनेलच्या विरोधात जे तू उभारलेले आहेत त्यांची तुलना तुम्ही तो स्वतःच्या पॅनेलशी कशी कराल? अतिशय चांगला प्रश्न आहे. खरं तर आता मागे सांगितल्याप्रमाणे निवडणुकीत जात असताना शिक्षकांनी एक वैचारिक भूमिकेतून जायला पाहिजे होतं. आपले मुद्दे सभासदांना पटवून देऊन, आपलं कार्य पटवून देऊन, सभासदाकडून मताची मागणी करायला पाहिजे होती. पण आमचे विरोधी मंडळीस मित्र, आमचे शिक्षक मंडळी, नेते मंडळी जे आहेत ते मात्र चुकीच्या पद्धतीनं सभासदांना आकृष्ट करू पाहत आहेत. माझा ठाम विश्वास आहे, आमच्या शिक्षकांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे की आमचे शिक्षक बंधू भगिनी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, कोणत्याही भपक्याला भुलणार नाहीत. आमचे शिक्षक बंधू भगिनी निश्चित तिन्ही पॅनेलचा माहितीपत्राचा अभ्यास करतील, तिन्ही पॅनेलच्या वचननाम्याचा अभ्यास करतील आणि कोणत्या पॅनेलनं किंवा कोणत्या पॅनेलच्या नेतृत्वानं बँक वाचवण्यासाठी लढा दिला, कोणत्या पॅनेलच्या नेतृत्वानं सभासदांना डिव्हिडंड आणि व्याज मिळावं म्हणून प्रयत्न केला, कोणतं पॅनलचं नेतृत्व बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा विरोधी बाकावा बसलं, हा वाग इतिहासात मी शब्द मुद्दाम वापरला कारण आत्तापर्यंत जे विरोधी संचालक म्हणून निवडून गेले त्यांनी कधीही आपली विरोधी भूमिका बजावली नाही. सत्ताधाऱ्यांच्या हातात हात मिसळून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पद्धती त्यांनी वाटून घेतली आणि त्यामुळं बँकेची म्हणावं तशी प्रगती त्यावेळी होऊ शकली नाही. मी सभासद आणि विरोधी संचालक निवडून देऊनसुद्धा तिथं विरोधी बाकावा कोणी बसलं नाही, त्यामुळं बँकेची प्रगती झाली नव्हती. हा ही पंचवार्षिक मात्र त्याला अपवाद आहे. 15 ते 22 आम्ही चौघेजण अगदी ठामपणे विरोधी बाकावा बसलो, त्यांच्या चुकीच्या खर्चाला कडाडून विरोध केला, म्हणून बँकेची आजची परिस्थिती सुधारलेली आहे. तर ही मंडळी जी आहेत ही सभासदांसमोर काम न सांगता, कारण यांच्या पॉम्पलेटमध्ये कुठंही बँकेविषयी दिलेला लढा किंवा बँक तोटा झाला म्हणून बँकेवर केलेला मोर्चा एखादा काढलेला असेल किंवा आंदोलन केलेलं असेल असा कुठलाही मुद्दा त्यांच्या त्या माहितीपत्रकात आलेला नाही. कारण बँकेसाठी आणि सभासदासाठी इनी काही केलेलं नाही. हे काय करत आहेत? तर तालुका स्तराव आम्ही हे काम केलं, जिल्हा स्तराव शिक्षकांची ही कामं केली, राज्यस्तराव ही कामं केली. ही कामं तर सर्व संघटनांनी करणं त्यांची जबाबदारी नव्हे, कर्तव्यच आहे. आम्ही शिक्षकांचे शेकडो प्रश्न सोडवले आहेत. शिक्षकांसाठी अजूनही कोर्टात असेल, मंत्रालयात असेल, पाठपुरावा आम्ही विविध प्रश्नांचा करत आहोत. सामाजिक कामं तर आम्ही सगळ्यांच्या पुढं आहोत. मग ते पुरोगामी शैक्षणिक पालकत्व असेल, जवळ 1500 विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत पाळंबूत दत्तक घेतलेला आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मदत असेल, अनाथालयांना मदत असेल, कोविड काळात मदत असेल, वृद्धाश्रमाला मदत असेल, अशा विविध किंवा महिलांचा सन्मान असेल, महिला मुख्याध्यापिकांचा, महिला अधिकाऱ्यांचा सावित्री लेख पुरस्कार देऊन केलेला सन्मान असेल, अशा विविध पातळीवर सातत्याने आमचे उपक्रम सुरू आहेत. पण ते उपक्रम सुरू आहेत म्हणून त्याचा अर्थ आम्ही बँकेकडे त्या मुद्द्यावर मतदान मागणं हे तितकंसं योग्य वाटत नाही आम्हाला. निवडणूक बँकेची आहे, संघटनात्मक काम आम्ही आमच्या अधिवेशनात सांगू किंवा इतर मेळाव्यात सांगू. बँकेची निवडणुकीत बँकेविषयीचंच काम सांगायला पाहिजे. पण ही सत्ताधारी मंडळी यांच्याकडे कुठलाही बँकेविषयी मुद्दा नसल्यामुळं ते बँकेविषयी केलेलं कुठलंही काम सांगू शकत नाहीत. ते फक्त संघटनात्मक काम सांगून मते मागत आहेत. त्यामुळे सुज्ञ सभासदांनी याचा विचार करायला पाहिजे की बँकेविषयी लढा कोणी दिला, बँक कोणी वाचवली आणि डिव्हिडंड आपल्याला कोण मिळवून देत आहे याचा अभ्यास करून एक संघर्षमय नेतृत्वाखाली जे पॅनेल उभा आहे त्या पॅनेलच्या पाठीशी राहून आम्हाला क्षत्रिय चिन्हावर उद्याच्या 3 तारखेला आपल्या बहुमल मताचा शिक्के मारून 17-17 उमेदवार त्यांनी निवडून द्यावेत आणि हे सभासदांनी ठरवलेलं आहे ते नक्की आम्हाला निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच सर, तुमचं काम जसं मी म्हटलं की अफाट आहे. या पॅनलची निर्मिती तुम्ही केलेली आहे आणि बऱ्याच मतदारांचा तुम्हाला पाठिंबा तर लागलेला आहे. पण आता तयारी जशी आहे, रणधुमाई तर रंगलेली आहे. तयारी आहे, 3 निवडणुका आहेत 3 तारखेला आणि तयारी जोरदार तर सुरू आहे. पण आता कळून येईल की नेमकं कोण निवडेल. पण मी आशा करते की तुम्ही निवडून याल आणि या बँकेची डोर तुम्ही हातात घ्याल. ओके, थँक्यू मॅडम. आभारी आहे. थँक्यू.